दहशत माजवण्यासाठी आलेल्या जर्मनी टोळीवर हल्ला, शिवाजीनगर पोलिसात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. किरकोळ कारणावरून दहशत माजवण्यासाठी आलेल्या जर्मनी टोळीवर हल्ला केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रविवारी कार्तिक उर्फ चिन्या वराळे, ऋषिकेश उर्फ सोन्या वराळे, स्तवन कांबळे व अन्य अनोळखी अशा 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मारहाणीबाबत शुभम सदाशिव पट्टनकुडे, राहणार लक्ष्मीमाळ कबनूर यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी दिली. शनिवारी रात्री 9:30 सुमारास कामगार चाळ कमाणीजवळ मारहाणीची घटना घडली होती. शुभम पट्टनकुडे याच्या मित्राच्या पत्नीला काहीतरी बोलल्याचा जाब विचारण्यासाठी पट्टनकुडे व त्याचे साथीदार कामगार चाळ परिसरात आले होते. पट्टनकुडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, तर त्याचे साथीदार जर्मनी टोळीत सहभागी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दहशत माजवण्यासाठी आल्यावर हल्ला करण्यात आला. यामध्ये लाता बुक्यानी तसेच चाकू व गुप्तीने वार केल्याने पट्टनकुडे यांच्यासह साहिल हबीब फणीबंद व पार्थ ढाले हे तिघेही जखमी झाले. तिघांवर सांगली सिव्हिल हॉस्पिटलात उपचार सुरू आहेत. यापैकी साहिलची प्रकृती गंभीर आहे. पट्टनकुडे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी 5 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. महानकर न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी. ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.